काल मी पण आज सकाळी ती बातमी वाचली. काल उशिरापर्यंत सभागृह चालू होतं, आज पण सकाळी 9:30 आहे. परंतु मधल्या काळामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं होतं की गोविंदा पथकामध्ये जर काही अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर त्यांना आम्ही 10 लाख रुपये इन्शुरन्सतर्फे देणार. परंतु ती घोषणा केल्यानंतर इतक्या कमी वेळात इन्शुरन्स उतरवणं शक्य नव्हतं. मला कदाचित असं वाटतं की ते सरकारतर्फेच 10 लाख रुपये देतील. आता आज आम्ही जर पहिल्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस प्रकल्पग्रस्त विशेषतः पूरग्रस्तांच्याबद्दलची चर्चा केलेली होती त्याचं उत्तर आज दुपारी मिळण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे, कारण अतोनात शेतकरी वर्गाचं नुकसान झालेलं आहे. काल उशिरापर्यंत ज्यांना कुणाला बोलायचं होतं त्यांना 293 वर बोलायला परवानगी दिलेली होती. आणि काल पण रात्री काही सन्माननीय दोन्ही बाजूचे सदस्य बोललेले आहेत. आज पण वेगवेगळ्या प्रकारचे लक्षवेधी पण बऱ्याच आहेत सकाळी 9:30 वाजल्यापासून. आता ह्या कुठल्या आयुधाचा वापर करून त्याच्याबद्दल जरूर सरकारला विचारलं जाईल किंवा ही जी काही घटना घडली किंवा काल सन्माननीय शिवसेनेचे नेते अजय चौधरी साहेबांनी पण आमदारांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता की काही गोविंदा हे जखमी झालेले आहेत किंवा त्यांनाही काही मदत त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. कारण सांगताना असं सांगितलेलं होतं की मृत्यू जर झाला तर त्यांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देणार आणि ज्यांना अपंगत्व दिव्यांगत्व येईल त्यांना 5 लाख रुपये देणार, त्यांचा बाकीचा सगळा खर्च करणार. तर ते किमान सरकारकडनं तशा प्रकारच्या डायरेक्टिव्ज ह्या जिल्हाधिकाऱ्यांना तरी गेल्या पाहिजे की तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये असं काही लक्षात आलं किंवा कोणी तक्रार केली किंवा तुमच्या समोर केस आली तर तिथं ताबडतोब आपल्याला तशा प्रकारची मदत करायची. तर त्याच्याबद्दल आज हा मुद्दा उपस्थित करून त्याच्याबद्दल नक्की सरकारची काय भूमिका आहे हे मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये असल्यानंतर अध्यक्षांची परवानगी घेऊन मी तो मुद्दा त्या ठिकाणी काढणार आहे. गोगलगाईची काल लक्षवेधी पण लागलेली होती आणि गोगलगाईच्याबद्दल आज दुपारी म्हणजे एकंदरीतच पूरग्रस्तांच्याबद्दल ज्या ज्या काही अतिवृष्टी झाली, पूर आला, पहिली पेरणी वाया गेली, दुसरी पेरणी वाया गेली, सोयाबीन कुजून गेलं, सडून गेलं, कापूस कुजून गेला, सडून गेला, अनेक पिकांचं त्याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि अनेक ठिकाणी पाणंद रस्ते असतील, पूल असतील, ओढ्या नाल्याच्या परिसरातले रस्ते असतील ह्याचा अतोनात नुकसान झालेलं आहे. तर त्या सगळ्याच्याचबद्दल बरीच चर्चा झालेली आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी आणि वेगवेगळ्या सन्माननीय सदस्यांनी ह्याबद्दलचं भूमिका तिथं मांडलेली आहे. सगळ्यांचं एकमत आहे की नुकसान अतोनात झालं आहे, शेतकऱ्यांना भरीव अशा प्रकारची मदत झाली पाहिजे आणि शेतकरी पुन्हा उभा कसा राहील, तो नाउमेद कसा होणार नाही ह्याबद्दल पण सरकारच्या जाहीर झाले आता काय जाहीर करतात माहिती नाही. त्याच्यामध्ये मला रिप्लाय पण मी तो मुद्दा उपस्थित केलेला होता, चर्चा सुरू केलेली होती, त्याच्यामुळं मला त्याच्या संदर्भामध्ये जे कोणी सरकारच्या तर्फे आपलं भूमिका मांडतील त्याच्यामध्ये राईट टू रिप्लाय पण असतो. त्याच्यामध्ये मी पण ज्या गोष्टी राहतील त्या तिथं उपस्थित करीन. आज कशा प्रकारे आज सकाळपासून लक्षवेधी आहेत. लक्षवेधीमध्ये प्रश्नोत्तरामध्ये ते वेगवेगळे जे काही प्रश्न 30 दिवस आधी देऊन आमदारांनी मांडलेले आहेत त्या सगळ्यांना न्याय कसा मिळेल आणि काल काही पुरवण्या काही विषयाच्या पुरवणी मागण्या आपण मंजूर केल्या, आज काही विषय आहेत त्याच्याही बद्दलची चर्चा आहे. साधारण रोज 2-2 बिलं आम्ही काढतो आहे, काल 2 बिलं काढली, आज 2 बिलं येतील. त्याच्यामुळे ह्या पद्धतीचं कामकाज त्या ठिकाणी होईल. परंतु हे कामकाज होत असताना मी काल अध्यक्ष महोदयांना पण भेटलो, मी, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, धनंजय मुंडे आम्ही सगळ्यांनी मिळून मेळघाटमध्ये मधल्या काळामध्ये 18 तारखेला सुप्रीम कोर्टाने
एक काही डायरेक्शन दिलेले आहेत, काही सूचना केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये एन जी ओची मदत वगैरे घ्यायला सांगितलेलं आहे. तर त्याच्याबद्दलची चर्चा मी पण कालच्या, मला वाटतं शनिवारी तो दौरा केला होता दिवसभराचा, त्याच्या ज्या ज्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या त्याच्याबद्दल आम्ही ती अल्पकालीन चर्चा घडून आणलेली आहे. आणि अध्यक्ष महोदय म्हणाले की आज त्या चर्चेला मी आज उद्या त्या ठिकाणी वेळ देतो. तसंच आज महाविकास आघाडीची पण संध्याकाळी बैठक आहे आणि त्या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब पण येतो म्हणालेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होते आहे. साधारण आज गिलोटीन आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5:30-6 हे सगळं संपेल. 5:30-6 ती बैठक आमची महाविकास आघाडीची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अशी त्या ठिकाणी होणार आहे. हो का, त्यास ह्या वेगवेगळ्या गोष्टी आरोप प्रत्यारोप होतच असतात. आम्ही आमची भूमिका मांडतो, सत्ताधारी पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांची भूमिका मांडतात. फक्त माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे की वैयक्तिक कुणीच कुणाची निंदा नालस्ती करू दे. आपल्या महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे, परंपरा आहे, एक आपल्या महाराष्ट्रामधल्या विधिमंडळाच्या कामाचा एक दर्जा आहे. जसं आपल्याला इतर राज्यामध्ये वेडेवाकडे प्रकार सभागृहामध्ये झालेले पाहायला मिळतात किंवा कधीकधी काही म्हणजे खुर्च्या उचलणं किंवा मारामारी पण काही ठिकाणी झालेल्या आहेत, अशा प्रकारच्या घटना आपल्या इथं आपण कधीच होऊन देत नाही. कारण ती सुरुवातीपासून वडीलधाऱ्यांनी चालवत आलेली परंपरा पुढेही चालली पाहिजे असं आम्हासारख्यांनाही वाटतं. आणि कटाक्षाने त्याबद्दल आम्ही सगळेजणं आतमध्ये जागृत राहून काम करत असतो. आता ह्याच्या उपर देखील काही जण कधी कधी बोलता बोलता काही रिस्पॉन्स मिळाला तर एखादा शब्द त्यांच्या तोंडून जातो, परंतु प्रत्येकाने त्याबद्दल मर्यादा ठेवली पाहिजे आणि आपल्याकडनं काही चूक होऊन देता कामा नये. त्या संदर्भात नो कॉमेंट्स. कुठली? आम्ही सगळ्यांनी गेले 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. मधल्या 20 जूनला काही वेगळी घटना सुरू झाली आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय स्थित्यंतरं घडली आणि ही सगळी स्थित्यंतरं घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हे आम्ही एकदा त्यांना घरी भेटायला गेलो होतो, परंतु काल जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी ह्या सगळ्यांचंच आमचं ठरलं की आज एकत्रपणे एक बैठक घेऊया. कारण अधिवेशन पहिल्या आठवड्यात 2 दिवस झाले, आत्ताचा दुसरा आठवडा सुरू झालेला आहे आणि त्या काळामध्ये एकत्रपणे आता विरोधी पक्ष एकत्रपणे सत्ताधारी पक्षाच्या समोर विरोधक म्हणून पुढं जातो आहे. आमच्यामध्ये आम्ही एकी टिकवण्याचा प्रयत्न करतो आहे, एकी ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि अशा वेळेस उद्धव ठाकरे साहेब त्यांना विनंती केल्यानंतर ते पण म्हणले की ठीक आहे, मी येतो आज संध्याकाळी. आणि त्याच्यामुळं तेही त्यांच्यापर्यंत मार्गदर्शन करतील आणि एक चांगला महाविकास आघाडीमधले आम्ही जे राहिलेले सगळे आमदार आहोत त्यांच्यामध्ये एक उत्साह त्या निमित्तानं येईल, एक चांगला मेसेज जाईल. ही त्याच्या पाठीमागची कुठली कुठली त्या संदर्भामध्ये पोलीस आता आम्ही तर अंतिम आठवडा प्रस्ताव आज सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव आहे तो त्यांनी MMRDA शहरामधल्या कामाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. आणि अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या संदर्भात पण मी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि आमचे अजय चौधरी ह्या सगळ्या मान्यवरांशी चर्चा करून आम्ही तो अंतिम आठवडा प्रस्ताव घेऊ. आपण ते म्हणताय चोरीच्याबद्दल,
ह्या घटना तर रोज साधारण कुठं ना कुठं महिलांच्यावर अन्याय अत्याचार कुठं साधारण बलात्काराच्या घटना कुठं कुणाच्या खुदकुशीच्या घटना कुठं कुणाच्या हत्या झालेल्याची घटना अशा घटना त्या ठिकाणी घडत आहेत त्याच्यामुळे ह्याही संदर्भामध्ये आम्ही चर्चा घडून आणणार आहोत. आत्ता पहिल्यांदाच 9:30 मला माझ्या माहितीप्रमाणे पालघरच्या परिसरात विशेषतः आदिवासी भागामध्ये ज्या काही समस्या आहेत आणि ज्या सुविधा तिथं मिळाल्या पाहिजे त्याबद्दलची लक्षवेधी लागलेली आहे. मला वाटतं दौलत दरोडा आणि प्रताप सरनाईक ह्या मान्यवरांनी ती लक्षवेधी लावली. त्याच्यामध्ये मी आत्ता आतमध्ये जातो आहे. त्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आपण जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत मी तिथं मांडण्याचं काम करीन. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.